संध्याकाळच्या भुकेसाठी आपण आज मस्त असा चटपटा स्नॅक्स बनवणार आहोत. टेस्टी आहे, हेल्दी आहे, आणि आता संध्याकाळला जर अशी हलकीशी भूक लागली तर आपल्याला वेगळं असं बाहेरचं आणून काही खायची गरज नाही, घरीच आपण मस्त असं बनवू शकतो. टेस्टी आहे, हेल्दी आहे, आणि फक्त बटाटा आणि रवा एवढंच वापरून आपण बनवलेलं आहे. घरच्या साहित्यात बनवलेलं आहे, बनवायला अगदी सोपं आहे. असं बनवून तुम्ही मुलांना संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी असं तुम्ही बनवून देऊ शकता. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी गॅसवर ठेवला एक पॅन, त्यात घातलंय तेल. तेल अगदी थोडं घालायचं, खूप घालायचं नाही. अर्धा छोटी चमचा आपण राई घालूया आणि अर्धा छोटा चमचा आपण जिरं घालूया. मस्त असं तळतळू द्यायचं, याचा छान असे छान असा फ्लेवर येतो. नंतर आपण त्यात घालायचं लसूण आणि मिरची. साधारण 1 ते 1.5 चमचे लसूण आणि मिरची हलकंसं मी बारीक करून घेतलेलं आहे. तर काही सेकंद हे आपण परतून घ्यायचं, म्हणजे लसणाचा थोडासा कच्चेपणा हा निघून जाईल. काही सेकंदाकरता आपण हे मस्त असं परतून घ्यायचं. नंतर त्यात घालायचं आपण तीळ. तर साधारण 1 चमचाभर मी तीळ घातलेली आहे, ते सुद्धा आपण हलकीशी परतून घ्यायची. नंतर मी इथे घेतलाय 1 मिडियम साईजचा बटाटा. बटाटा मी किसून घेतलाय आणि अगदी बारीक किसणीनी किसलेला आहे. बारीक किसणीनीच किसायचा. थोडा त्याला मी पाण्यात ठेवलं, नंतर पाणी काढून घेतलं आणि 1 मिडियम साईजचा बटाटा किसून आपण यात घालायचा आहे. मिडियम साईजचाच घ्यायचा, खूप मोठा घ्यायचा नाही. आता हा बटाटासुद्धा आपण या फोडणीमध्ये घालायचा आणि 1 मिनिटभर आपण परतून घ्यायचा, म्हणजे तो सुद्धा छान असा नरम होईल. मिनिटभर आपण याला परतून घेऊया. तर इथे मी मिनिटभर छान असं परतून घेतलेलं आहे. आता आपण यात घालायचं पाणी. तर साधारण मी 2 कप पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मस्त अशी आपण एक उकळी काढून घेऊया. आधी छान असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि याला आपण एक छान अशी उकळी काढून घ्यायची. नंतर मी यात घातलेलं आहे चिली फ्लेक्स. जर नसेल घरात किंवा नको हवं असेल तर याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल. आधा छोट्या चमचा मी ब्लॅक पेपर घातलाय आणि मीठ घालायचं गरजेनुसार, चवीनुसार. आणि परत हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं, याला एक छान अशी उकळी काढायची आणि नंतर आपण गॅस कमी करायचा. तर मी इथे घेतलाय 1 कप रवा. तर रवा हा बारीक आहे आणि बारीकच रवा घ्यायचा, जाड रवा घ्यायचा नाही. जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये थोडासा आपण फिरवून घ्यायचा. तर आता हा थोडा थोडा आपण घालायचा आणि फिरवत राहायचं. एका वेळेला पूर्ण घालायचं नाही, हे कंटिन्यू फिरवत राहायचं, नाही तर याच्या गुठळ्या होतील. आणि गॅस कमी ठेवायचा, कमी गॅसवर आपल्याला हे करायचं आहे, कारण रवासुद्धा आपला छान असा शिजायला हवा. तर थोडा थोडा रवा आपण घालायचा आणि हे फिरवत राहायचं. तर पूर्ण 1 कप रवा मी यात घातलेला आहे. 2 कप पाणी घातलं आहे आणि 1 कप मी रवा घातलेला आहे. तर आता कमी गॅसवर हे मस्त आपण ड्राय होतपर्यंत आपण शिजून घ्यायचं, म्हणजे याचा छान असा मस्त असा गोळा व्हायला हवा. तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे ड्राय झालं आहे आणि याचा छान असा गोळा झालेला आहे. आणि इतपत घट्ट करायचं आपण हे, अगदी पातळ करायचं नाही, छान असा घट्ट गोळा व्हायला हवा. तर आता आपण एक वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याला मी एक वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडं पसरून घ्यायचं, म्हणजे ते लगेच थंड होईल. आणि 1-2-3 मिनिटे आपण हे थंड करायला ठेवूया, कारण आता सध्या ते खूप गरम आहे. तर आता हे थोडं थंड झालेलं आहे आणि परत आता हातांनी आपण एकदा हे मळून घेऊया. जर तुम्हाला थोडं हे चिपचिप वाटत असेल तर यात थोडंसं तुम्ही 1-2 चमचे तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता, पण मला गरज वाटली नाही. पण जर तुम्हाला गरज वाटली तर 1-2 चमचे तुम्ही तांदळाचं पीठ यात घालू शकता, त्याने सुद्धा छान असं चव येईल आणि छान असं क्रंची होईल. तर थोडंसं पीठ आपण हातात घ्यायचं आणि हातावर थोडंसं आपण हे मळून घ्यायचं. पीठ अगदी गार करायचं नाही, थोडंसं कोमट ठेवायचं. आणि आता याचा असं लांब असं आपण रोल करूया. तर आता तुम्ही हे कुठल्याही आकाराचे करू शकता, टिक्कीच्या आकाराचे करू शकता किंवा मग छोटे छोटे छान असे बॉल्स बनवू शकता. त्याचा मी असा लांब असा रोल केलेला आहे आणि आता आपण याला कट करून घेऊया. छान असं हाताने दाबून त्याला लांब करायचं आणि आता याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया. आणि हे असे छोटे गेले की काय होतं, दिसायलाही छान दिसतात, तळल्यासुद्धा जातात व्यवस्थित छान असे आतपर्यंत, पण तरीही तुम्ही कुठल्याही आकाराचे करू शकता. तर इथे आपण हे कट करून घेऊया. संध्याकाळच्या भुकेसाठी मस्त असा हा पर्याय आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी मस्त असे कट करून घेतलेले आहेत आणि हाताने हलकेसे दाबून घ्यायचे.
जर साईडनी काही निघालं असेल तर हाताने हलकेसे दाबून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे, मस्त दिसत आहे. आणि असेच आपण सगळे बनवून घेऊया. तर इथे मी सर्व सगळे बनवून घेतलेले आहेत. दिसायला बघा किती सुंदर दिसत आहेत. आणि असे तुम्ही स्टोअर करू शकता, एक महिन्याभर खराब होणार नाही. एअरटाईट डब्यात ठेवायचे आणि फ्रीजरमध्ये ठेवायचे, फ्रीजमध्ये नाही ठेवायचे, फ्रीजरमध्ये ठेवायचे. महिना दोन महिने ते खराब होणार नाही. कधीही वेळेवर खावंसं वाटलं, भूक लागली तर काढायचे, तळायचे आणि खायचे. तर आता आपण हे फ्राय करून घेऊया. तर मी पॅनमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि ते आपण हलक्या हाताने अगदी सोळून घ्यायचे. आणि एका वेळेला भरपूर तडता येतात, लगेच त्याला हलवायचे नाही, थोडा वेळ असेच ठेवायचे, नंतर त्याला थोडंसं हलवून घ्यायचं. आणि एका वेळेला हे भरपूर तडता येतात कारण ते काही तेलात सुटणार नाही किंवा तुटणार नाही किंवा विरघळणार नाही, मस्त होतात. आणि आता हे आपण काही सेकंदानंतर आपण हे पलटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अजिबात तुटलेले नाही आहेत, काही नाही आहे. आता हे असंच आपण अजून छान असा रंग येतपर्यंत आपण हे तळून घेऊया. आणि दोन्ही साईडनी मस्त असा रंग आलेला आहे. आणि आता आपण हे काढून घ्यायचे. आणि अगदी मस्त कुरकुरीत होतात, खुशखुशीत होतात, खूप छान लागतात. हे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर दुसरी बॅचसुद्धा आपण असेच तळून घेऊया. दोन्ही साईडनी मस्त असा रंग येतपर्यंत आपण तळून घ्यायचे. संध्याकाळच्या भुकेसाठी, छोट्याशा संध्याकाळच्या भुकेसाठी हा खूप मस्त पर्याय आहे. आणि शिवाय आलू आणि बटाटा एवढंच, बटाटा आणि रवा, सॉरी बटाटा आणि रवा आपण एवढंच वापरलेला आहे. त्यापेक्षा जास्त आहेत काही वापरलेलं नाही आहे. घरी बनवलेलं आहे त्यामुळे टेस्टी आहे आणि हेल्दी आहे. बाहेरून असं वेगळं आपल्याला आणायची गरज नाही. तर इथे मस्त आपला स्नॅक्स तयार आहे. आणि तुम्ही हा याला स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. तर झटपट ही रेसिपी तयार करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला एक छान असं तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत, ते आजपर्यंत मस्त असे शिजले गेलेले आहेत, छान असे तळल्या गेलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा एक संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी असा हा पदार्थ बनवा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.